बुलढाणा जिल्ह्यात चहूबाजूंनी जंगलानं वेढलेलं आहे प्रसिद्ध असं ज्ञानगंगा अभयारण्यही याच जिल्ह्यात आहे या परिसरात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे रात्रीच्या वेळी इथल्या वन्यजीवांचा मुक्त संचार पाहायला मिळतो पण अनेक वेळा वाहनांच्या धडकेत हे प्राणी जखमी होतात काही वेळा प्राण्यांचा बळी गेल्याच्या घटनाही घडल्या त्यामुळेच खामगाव ते बुलढाणा हा मार्ग रात्री दहा नंतर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय नऊ मे एकोणीशे सत्त्याण्णव साली अभयारण्याची स्थापना झाली अस्वलांचं माहेर घर अशी ज्ञानगंगाची ओळख आहे अस्वलांसह इथे वाघ बिबटे नीलगाई आणि पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळतात इथली वनसंपदा ही समृद्ध आहे ऑक्टोबर ते जून हा इथल्या पर्यटनाचा हंगाम आहे अशा समृद्ध अशा ज्ञानगंगा अभयारण्यात वाढणाऱ्या पशुपक्ष्यांना माणसांच्या चुकीमुळे किंवा कोणत्याही वाहन अपघातात इजा होऊ नये म्हणूनच रात्री दहा ते सकाळी पाच पर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात येतोय जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा होते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तुमचे मित्र आले ते का हा तुमचे मित्रच होते फोडलो का म्हणतात ना गावंडे ओनोर आहेत ते याच काम करतात आपल्या मीडियाचं